भारताचं एक स्वप्न घेऊन आता मोदीजी निघालेले आहेत आणि आपल्या सगळ्यांना मोदीजींना साथ द्यायची आहे। मी तुम्हाला एवढं सांगण्याकरता आलो आहे, 2024 ची निवडणूक ही भाजपाच्या विजयाकरता नाही आहे, 2024 ची निवडणूक भारताच्या विजयाकरता आहे। भारताच्या भाजपानेही भारत को जिताना है आणि जर पुन्हा एकदा मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री झाले तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मग भारताला कुठेही मागे वळून पाहावं लागणार नाही। पुढचे 5 वर्ष हे भारताचे असे 5 वर्ष आहे की या 5 वर्षात भारत अशा प्रकारे मजबूत बनेल की मग भारताकडे कोणी देखील आग उठवून पाहू शकणार नाही, या भारताशी कोणी मुकाबला करू शकणार नाही। आणि तो जो बलशाली भारत असेल तो घडवण्याची संधी ही तुम्हाला सगळ्यांना मिळालेली आहे। आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो, आता पुढचे 1 महिना 1.5 महिना केवळ देशाकरता द्यायचा आहे, पुढचा 1.5 महिना देशाकरता द्यायचा आहे, देशाकरता द्यायचा आहे, मोदीजींकरता द्यायचा आहे, बलशाली भारताकरता द्यायचा आहे। बोल भारत माता की, भारत माता की, भारत माता की।